नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अमेय पुसाळकर. मी एक सायकॅट्रिस्ट आहे. मी ठाणे, मुलुंड आणि कळवा या भागात कार्यरत आहे आणि आज तुम्हाला स्किझोफ्रेनियाबद्दल थोडी माहिती देणार आहे. पण स्किझोफ्रेनियाबद्दलची माहिती मी एका उदाहरण ज्या पद्धतीने देणार आहे. तर आपल्या उदाहरणात एक परिवार आहे. त्या परिवारामध्ये एक आई आहे, एक वडील आहेत आणि ह्या दाम्पत्याला मागच्या लग्न केल्यापासून 12 वर्षापर्यंत अजून मूल झालेलं नव्हतं. अनेक उपास तपास केले, अनेक नवस बोलले, शेवटी 12 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला आणि त्याचं नाव त्यांनी आर्य ठेवलं. आर्य तसा फारच गुणी, शांत स्वभावाचा मुलगा, आज्ञाधारक, आईवडिलांनी सांगितलेलं सगळं ऐकायचा. 10वीत 90% मार्क, 12वीत 92% मार्क, हुशार. इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरमध्ये तो गेला. याशिवाय स्पोर्ट्समध्ये सुद्धा तो उत्तम होता. फुटबॉलमध्ये त्याला अनेक अवॉर्ड्स मिळालेले होते. त्याचे मित्र तसे जास्त नव्हते, मुचकेच होते, पण जे होते त्यांच्यावर त्याचा चांगली मैत्री होती. आणि एक दिवस फुटबॉल खेळताना त्याला एका मित्रांनी पास दिला. फुटबॉल तो पास स्वीकारायच्याऐवजी त्यांनी तो बॉल एकदम असा अवॉइड केला जसा काही तो बॉल नाही, काहीतरी वेगळंच आहे. आणि तो सरळ धावत सुटला हॉस्टेलकडे. हॉस्टेलच्या रूममध्ये गेला. हॉस्टेलच्या रूममधून त्यांनी आपल्या सगळ्या सामानांची बांधाबांध केली आणि सरळ तडक घरी निघून गेला. आता हा प्रकार त्याच्या मित्रांना काहीच समजला नाही. ते त्याच्या मागे मागे त्याच्या घरी आले. पण जसे त्याच्या घरी ते आले, त्यांनी त्यांच्यावर ओरडून, त्यांना शिव्या देऊन, तुम्ही जा इथून वगैरे असं करून त्यांना हकलून लावलं. शेवटी त्याच्या वडिलांनी सगळ्या मित्रांची माफी मागितली आणि त्यांना जायला सांगितलं. त्यानंतरचे 7 ते 8 दिवस आर्य कोणाशीच काहीच बोलला नाही. तो स्वतःच एकटा स्वतःच्या रूममध्ये राहायचा, कधी खायचा, कधी प्यायचा, कधी रूममध्ये असायचा, कधी बाहेर असायचा. त्याच्या वडिलांचं आईचं लक्ष होतं त्याच्यावर. ते प्रयत्न करायचे त्याला जेवण द्यायचं, पण तो नाही घ्यायचा. काय झालं आहे असं विचारून, हजार वेळा विचारूनसुद्धा त्यांनी एकदासुद्धा काही सांगितलं नाही. आपल्याच जगात, आपल्याच विचारांमध्ये मग्न असा दिसायचा. आणि एक दिवस रात्री तो आपली रूमची दरवाजा उघडून बाहेर आला आणि ओरडत ओरडत तो सरळ घराबाहेर निघून गेला की हे लोक मला मारणार आहेत. आणि ह्या लोकांनी तो फुटबॉल, त्या ट्रान्समीटर आहे, त्या ट्रान्समीटरमुळे माझी सगळी माहिती त्या लोकांना कळत आहे आणि ते ही माहिती सगळ्या जगाला पसरवत आहेत आणि माझ्याबद्दल वाईट वाईट काहीतरी पसरवत आहेत. त्यांनी त्यांचा मोबाईल तोडून टाकला. कारण तेच कारण दिलं त्यांनी की ह्या मोबाईलमधून माझी सगळी माहिती जगाला पुरवली जात आहे आणि ती चुकीची माहिती पुरवली जात आहे. माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. शेवटी त्याला थांबवायला 4 ते 5 लोक लागले. त्याचे वडील, त्याचे शेजारी, त्यांनी सगळ्यांनी कसं तरी मिळून त्याला पकडलं, आवरलं, थोडं समजावलं, त्याला थोडा धीर आला. पण आता करायचं काय हे कोणालाच माहिती नव्हतं. कारण हा प्रकार काय आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. मग शेवटी ते त्याला घेऊन गेले तांत्रिकाकडे. तांत्रिकाने काय ते झाडपूक वगैरे केली. 2 दिवस तो शांत होता. 3र्या दिवशी आर्य जो सुरू झाला परत की लोक माझ्या विरोधात आहात, यावेळी तो आई वडील या दोघांना सुद्धा म्हणत होता की तुम्ही सुद्धा माझ्या विरोधात आहात, तुम्ही माझ्या जीवावर उठलेले आहात. आणि काहीतरी तो त्यांना फेकून मारत होता सारखा. त्याच्या जवळ जायची त्यांना भीती वाटत होती कारण तो खूप उग्र आणि खूप जास्त व्हायलंट झालेला होता. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करावं हे जाणण्यासाठी त्यांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. तेव्हा एक शब्द त्यांना कळला, स्किझोफ्रेनिया. तर स्किझोफ्रेनिया मित्रांनो, हे जे मी सांगितलं उदाहरण तशापैकीच काहीतरी आहे. हा एक प्रकार आहे स्किझोफ्रेनियाचा. याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणतात. म्हणजे ह्या आजारामध्ये व्यक्तीला असं वाटतं की सगळे लोक आपल्या विरोधात आहेत,
काहीतरी नुकसान करू इच्छितात आणि आपल्या आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, आपले विचार वाचतात, आपल्या मनामध्ये विचार टाकतात. एक प्रकार आहे स्किझोफ्रेनियाचा, ह्याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया म्हणतात. म्हणजे ह्या आजारामध्ये व्यक्तीला असं वाटतं की सगळे लोक आपल्या विरोधात आहेत, काहीतरी नुकसान करू इच्छितात आणि आपल्यावर लक्ष ठेवून आहेत, आपले विचार वाचतात, आपल्या मनामध्ये विचार टाकतात, त्यांना आपल्याबद्दल सगळं कळतं. अशा विविध प्रकारच्या चुकीच्या समजुती, ज्याला डिल्युजन्स म्हणतात, हे त्यांच्या मनामध्ये पक्क्या झालेल्या असतात. बरं, पण ह्या सगळी लक्षणं सगळ्यांमध्ये आढळत नाही. असे अजून काही प्रकारचे स्किझोफ्रेनिया आहेत. एक म्हणजे कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनिया, ज्याच्यामध्ये एक माणूस एका विचित्र पद्धतीमध्ये पोझिशनमध्ये तासन तास उभा राहतो. त्याच्यानंतर एक आहे हेबिफ्रेनिक स्किझोफ्रेनिया, ज्याच्यामध्ये अचानक हसणं, अचानक इमोशन चेंज होणं त्यांना कधीकधी भास होतात, पण जास्त करून असं वाटतं की त्यांच्या आयुष्याला काही अशी दिशा नाही आहे. उगाचच हसणं, उगाचच कुठेतरी फिरून वगैरे परत येणं, असं त्यांचं आयुष्य असतं. आणि शेवटचा प्रकार म्हणजे अनडिफरेंशिएटेड स्किझोफ्रेनिया. म्हणजे हे जे प्रकार मी आता सांगितले, त्या प्रकारांपैकी कुठलाच प्रकार जर प्रामुख्याने नसेल तर त्याला अनडिफरेंशिएटेड स्किझोफ्रेनिया म्हणतात. तर मित्रांनो, संक्षिप्तमध्ये एवढंच स्किझोफ्रेनियाबद्दल सांगता येईल. मी एक वेगळा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर बनवणार आहे, ज्याच्यामध्ये स्किझोफ्रेनियाची आणखीन माहिती देईन. तात्पुरतास विश्रांती द्या.